हलो वेलकम बैक टू माय चैनल अब इन वीडियो एंण कोरोना वन कहनी आल्वर मेन प्रॉब्लम हेयर फॉलिंग अब कोरोना आ समत पक्षे अ रोगमुक्ति रुमस कहमसम तुट आस कंटिन्स हेयर फॉलिंग टेलोजिन एफ्लूवियम ताकालिक मुड़कोल इन कारण अब टेलोजिन एफ्लूवियम ताकालिक मुड़कोल शारीरिक अलग वैकारी बुद्धिमुट मूलमाणी अब इन मेन रीसन पर स्ट्रेस स्ट्रेस अब उमाय नमक कोरोना वह मेन फेस प्रॉब्लम उम कुा मेन प्रॉब्लम अब विशपाय अमुक कोरोना वह चोचा टेस्ट का फुडि स्मेल का विशप रात्रि उम्मीद भयं स्ट्रेस स्ट्रेस मेन कारण हेयर फॉल मेन कारण स्ट्रेस अब कारण कोरोना वह हेयर फॉल कूड़ल अगर हेयर फॉल उन्े पढ़ तेज पेर आ बुद्धिमुटर अब नि मुड़कोल नियंत्रा पटा विधति निर मेडिकल अटंशन तेड़ो अदू नमु मार्ग अलग नमुच स्टेप या आदमें या होम रेमडी ट्राई हेयर मेकअप मैक्सीम अवॉइड अब ई हेयर फॉल ई हेयर फॉल कोरोना इश्यूस वह शेष हेयर फॉल श्रद्धि कुछ क्यों पर भाषण श्रद्धि कुछ क्यों अब भाषण प्रोटीन रिच अलग बायोटीन विटामिन सी विटामिन ई इतने धारा अटंगी फुड कहना एक्सापि फॉर एक्सापि मुट मुट और दिवस मुट मंट मुट वे दस मुट वे मिनिमम कहान श्रद्धि कम हेयर हेयर ना अत्यावश्यम वे घटक प्रोटीन अब प्रोटीन धारावटी नमें मुटल अलगे मीन मत्ती अगे ओमेगा धारा मत्स्य धारा कहान श्रमिक फुडि मेन इंपॉर्टेंस अब इल वाइटमिन सी वाइटमिन ई इवे धारा अटंगी फुड धारा कह एमात्र वेलम कु अत्र अलगे रे एन उड़ने वेरुम वेटिल और टीसपून वेर्जिन कोकोनट ऑयल अब नमुक षोपिल मेड़ा कटो अब और टीसपून वेर्जिन कोकोनट ऑयल कह वाले ना इन रामा क्यों पुत हेयर अधिकं वेल ऐलपा अदायम टू वीलरने हेयर षो चुटी कवर चीन श्रमिक षो हेयर कवरअपेम नाम रे वेल मुड़क ना विटामिन डी धारा नमें हेयर किटान अब अद हेयर ग्रोति प्रमोट अलगे नटुच नेल अड़क पुरत मक्सीम हेयर कवरअपा नोक एंजल सूर्यरश्म अधिक अड़क ना हेयर प्रोटीन वरी अब हेयर हेयर डामेज आगान कारण अद हेयर कवरअपा ई मूाम स्ट्रेस फ्री आईटि अदान मेन क्यों अदायन सोंग कल योग अलग मोटिवेशन स्पीच ध्यान अगले कुरे ना मैं रिलाक्स कुरे क्यों नमुक फोणी तेलबा अब निोड़ा इंट्रस्ट अलक्सडा स्ट्रेस मक्सीम अवॉइड हेयर मेकअप मैक्सिमम हेयर मेकअप हेयर स्ट्रेटनिंग अब ब्लो ड्राई कैराटिन ट्रीटमेंट अगले हेयर ट्रीटमेंट नेचुरल स्टेप्स फॉलो अलग केमिकल ट्रीटमेंट मैक्सिमम अब नेचुरल शैम्पू कंडीशनर अगले उपयोग अब भयंकर केमिकल्स भयं कु षाबू अः
കണ്ടീഷണർ ഒക്കെ മാക്സിമം യൂസ് ചെയ്യാനായിട്ട് ശ്രമിക്കുക. അപ്പൊ നമ്മൾ കഴിക്കേണ്ട ഭക്ഷണങ്ങളൊക്കെ തന്നെ പറഞ്ഞല്ലേ, അതായത് ഇലക്കറികള്, മുട്ട, മീന് അങ്ങനെയുള്ളതൊക്കെ ധാരാളം കഴിക്കുക, ധാരാളം വെള്ളം കുടിക്കുക, പിന്നെ അധികമായിട്ട് എന്താണ് പഞ്ചസാര, അതുപോലെ തന്നെ ബ്രെഡ് അങ്ങനെയുള്ള ഐറ്റംസ് ഒക്കെ, അതുപോലെ തന്നെ ആൽക്കഹോൾ അടങ്ങിയ സാധനങ്ങൾ ഇതൊക്കെ മാക്സിമം അവോയ്ഡ് ചെയ്യുക. ഇതൊക്കെ എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ഇൻസുലിൻ ബാലൻസിനെ ഭയങ്കര പ്രതികൂലമായിട്ട് ബാധിക്കുന്നതാണ്. അതുകൊണ്ട് മാക്സിമം ഇങ്ങനെയുള്ളതൊക്കെ ഒഴിവാക്കിയിട്ട് എന്താണ് നമ്മുടെ ഹെയറിന് ആവശ്യമായിട്ടുള്ള, നമ്മുടെ ഹെയറിനും സ്കിന്നിനും ആവശ്യമായിട്ടുള്ള ഫുഡുകൾ ധാരാളമായിട്ട് കഴിക്കാനായിട്ട് ശ്രമിക്കുക. മാക്സിമം കെമിക്കൽ ട്രീറ്റ്മെന്റ് ഹെയറിന്റെ മാക്സിമം ഒഴിവാക്കിയിട്ട് ഇതുപോലെ തന്നെ നാച്ചുറൽ ആയിട്ടുള്ള ഹെയർ പാക്കുകളൊക്കെ ഈ ഒരു കാലയളവിൽ നിങ്ങളുടെ ഹെയറിൽ അപ്ലൈ ചെയ്യാനായിട്ട് ശ്രമിക്കുക. പിന്നെ മാക്സിമം ആഴ്ചയിൽ ഒരു ദിവസമെങ്കിലും ഹോട്ട് ഓയിൽ മസാജിങ് ഹെയറിന് ചെയ്യാനായിട്ട് ശ്രമിക്കുക. വീക്ക്ലി വൺസ് എങ്കിലും ഹോട്ട് ഓയിൽ മസാജിങ്ങും ചെയ്യുക. പിന്നെ ഞാൻ പറഞ്ഞ കാര്യങ്ങൾ, ഭക്ഷണക്രമമാണെങ്കിലും മറ്റും ഞാൻ പറഞ്ഞ കാര്യങ്ങൾ കൂടെ ശ്രദ്ധിച്ചാൽ നിങ്ങൾക്ക് ഹെയർ ഫോളിങ്ങിന് 100% മോചനം കിട്ടും. അപ്പം നമുക്ക് കരുത്തൊട്ട് ആരോഗ്യമുള്ള മുടി നമുക്ക് വീണ്ടെടുക്കാൻ കഴിയും. അപ്പോൾ ഇന്നത്തെ ഈ ഒരു വീഡിയോ നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമായെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യാനും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാനും, അതുപോലെ തന്നെ ഇതുപോലെ നിങ്ങളുടെ ഫ്രണ്ട്സ് ആരെങ്കിലും വിഷമിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ അവർക്കാർക്കും ഷെയർ ചെയ്യാനും മറക്കല്ലേ. അപ്പോൾ അടുത്ത വീഡിയോ കാണുന്നിടം വരെ ബൈ.